मुख्यमंत्री पर्रीकरान हाली उलोवपाची पद्दत मातशी बदलल्या. उलोवपाचे तेच उलयता पूण मातशे हांसत खेळत. पत्रकार पांडुरंग गांवकाराचे पुस्तक प्रकाशन सुवाळ्यांत पर्रीकरान ताची कला दाखयली. साहित्यीक कार्यावळींनी हाली मुख्यमंत्री दिसना, कार्यावळींनी उसरां पावता, एकएकदा येच ना अशे लोक उलयतात म्हूण कोंकणी अकादमीचो अध्यक्ष पुंडलीक नायकान मुद्दो काढलो. मुख्यमंत्र्यान पुंडलीक नायकाची संगत वयर काढली, मात हांसत खेळत. काणयो सांगत कशी पळयात. खर उतरांनी सरळ कोणाकूय तडून दिवचे परस हांसत खेळत तिवल्यो बावल्यो केल्यार मुद्दो जायते जाग्यार जायते व्यक्ती कडेन जाय तसो दिस्त पावता. मिडियावेली एक दोन वक्तव्या आंगलड आयले उपरांत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरान हाली उलोवपाची पद्दत मातशी बदलल्या. योग आशिल्लो पांडुरंग गांवकाराचे पुस्तक प्रकाशन सुवाळ्याचो. पुंडलीक नायकान विषय कसो काढलो पळयात. 500 लोकांक तरी हांव मेळ्ळो जे म्हाका विचारताले खंय कार्यक्रम आसा. हांव बोलो हांगासर आसा पांडुरंग गांवकाराचे पुस्तक. हांव मुख्यमंत्री मरे पावचो ना अशें खात्री लायक सांगपे सगळे अशें उलयताले. हांव हे मुद्दम सांगता की जनमानसांत मुख्यमंत्र्याची हे बाबतीत कार्यक्रमांक साहित्यीक कार्यक्रम येवपाचे बाबतीत लोकांचे मत कितें आसा हेवूय तांच्या कानार घालप बरें. आयचे घडये पर्रीकराक ते बरेच लागले पूण दाखोवन दिले ना. जे कितें सांगपाचे ते वेवस्थीत सांगले. आय आय टीतली काणी सांगली आणि ताका मातशी शिक्षण माध्यमाच्या विषयाचे फोडणंय मारले. एक दीस तो रुमान बसून ते सगळे गोट घेतालो, बरोबर सिगरेट चालू आशिल्ली. दुसरो जो मित्र म्हऱ्यांत बसून कितें तरी ते गजाली उलयताले. दुसरो जो बरोबर आशिल्लो तो पळय हात सुद्दां जायना, सिगरेटूय पियेना आणि सोऱ्याकूय हात लायना. इतल्यान दोघे जर चकाट्यो करता करता रुमाचे दरवाजे ठकठक जाले आणि सिगरेट एस्ट्रेन दवरली, ग्लास सकयल दवरलो, गेलो दरवाजो उघडलो, समोर बाप बापूय बापूय भितर आयलो. थंय सोऱ्याचो ग्लास सिगरेट पेट्टा तो दुसरो भुरगो आशिल्लो मातसो हुशार, शेवटी आय आय टीचोच. त्यामुळे ताणे कितें केलें, सिगरेट उघडली हातान, ग्लास घेतलो आणि वॉक्ड आउट धरलो, म्हाका वाचयलो. अत्यंत ब्रिलियंट न्ही. बापायन काढून आवयन करंज्यो चोकल्यो कितें दिल्ले ते सगळे काढून दिले, पैशेय दिले आपूण घेऊन आयल्लो ते. आणि एक 15-20 मिनटांनी आता आपण चल्लो म्हणलो, पण वत तो एकूच सांगता म्हणलो असल्या भुरग्या बरोबर संगत धरू नका. त्या दिसांनी पुंडलीक बाबाची संगत मातशी बिघडल्या. म्हणजे पत्र आशिल्ले लोक संगतीन चढ आयले अशें दिसता. त्यामुळे वायट वायस मेळ्ळा. आपण साहित्यिक कार्यावळींनी निमंत्रणाक मान देऊन वता. बरी कार्यावळ असल्यार आपयनासतना वचून लोकां मदीं बसता. थंय आपल्याक वगीच कार्यावळीचो सोयरो करतात, ते आवडना. हे सिरियस स्पष्टीकरण दिवपाक पर्रीकर विसरलो ना. तांच्यांनी म्हाका हांव कार्यक्रमाक येवचो ना, आपयला जाल्यार न्हिदले येता. आपयला येणार आनी बेठो आपयलो जर तूं जर म्हाका गॅरंटी दिवची पडटली की हांव थंयच बसतलो. वयर आपोवचें ना तरी हांव येता. प्रुडंटा खातीर रिपोर्टर महेश गाडी आनी दिनेश करपे. बीजेपी सध्या लोकसभे खातीर साश्टींत पाळामुळांक घट करता. गोयचे तारवोटी आणि खासगी बसवाल्यांच्यो संघटना बीजेपीच्या फाटल्यान रावल्यात. बीजेपी सरकारान तारवोट्यांची बरीच कामां केल्यात म्हूण गोवा सिमेंट्स असोसिएशनान बीजेपीक तेंको दिवपाचें थारायलां. गोंयचे खासगी बसवाल्यांचे संघटनेनूय लोकसभेक बीजेपीक तेंको दिला. बीजेपी सध्या लोकसभे खातीर साश्टींत पाळामुळां घट करता. 4 दिसां फाटीं मिकीचे गोवा विकास पक्षान बीजेपीक तेंको जाहीर केल्लो. आतां तांचे फाटल्यान तारवट्यांची संघटना आयल्या. दिल्ली आणि गोय पावण्यार 15-1 वर्सां काँग्रेसी कडेन फाट पुरवण करूनय तारवट्यांच्यो मागण्यो जाग्यार पडल्यो ना. बीजेपीन पेन्शना सारखेल्यो 1-2 गजाली जाग्यार घाल्यात म्हूण ते बीजेपी फाटल्यान रावल्यात. संघटनेचो अध्यक्ष डिक्सन वाद मिडिया कडेन उलयलो. Feel that this government have so far have fulfilled some of our demands, and we feel that now the wave is that we must support them, because if the central government, when there was a Congress government, we have gone there last 15 years when they were ruling both places, national level and state level, they have not fulfilled our demands. Now it's the same thing, just a different candidate. So we have no assurance from them that they will do our work. Because they at the moment, it is a BJP government who will definitely come in power in the center. And if we have a MP from here who is belongs to the BJP government, if we are feel free to ask them for our demands. खाजगी बसवाल्यांच्या संघटनेनुय बीजेपीक तेको जाहीर केलो. ही आमची मिटींग असलेली, ती हे आमचे जे डिमांड असलेले ते त्याने पास केला, त्याका लागून आम्ही ही मिटींग दौरली.
आणि सीएमचे आम्ही अभिनंदन करून सीएमक आम्ही हांगा आपयले. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. कीर्तन हे प्रबोधन आणि मन रिजवण्याचे एक बऱ्यापैकी माध्यम असे नामनेचो कीर्तनकार अभय टिळकान म्हणला. शिरगावा लयरायच्या देवळात जिल्ह्यात 33व्या कीर्तन महोत्सवाचे अभय टिळकान आयतारा उक्तावण केले. गोय कला अकादमी हो महोत्सव घडून हाडटा. गोवा कला अकादमीन घडून हाडिल्ल्या 33व्या कीर्तन महोत्सवाचे नामनेचे कीर्तनकार अभय टिळकान उक्तावण केले. शिरगावच्या देवी लयराई देवळात हो महोत्सव झालो. मला असं वाटतं की अगदी खऱ्या अर्थाने प्रबोधन हे प्रमाण पण रंजन हे त्याची जोड, असं लोकरंजनातून लोक प्रबोधन हे ज्या कीर्तनाचं आद्य गाभासूत्र आहे, त्या कीर्तनाच्या गादीचं अर्धवर्यूपण जी आमची संत परंपरा सांभाळते, महर्षी नारदापासून जी परंपरा आहे, या संत परंपरेचं अतिशय मला असं वाटतं मोठं वैशिष्ट्य हे आहे की ही खऱ्या अर्थाने लोका घेऊन आहे. या कीर्तन महोत्सवात बाल कीर्तनकाराचे कीर्तन झाले. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. आता घेऊया एक व्यावसायिक विषय.